नमस्कार विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 4 उपयोजित लेखन यामधील घटक क्रमांक 3 अहवाल या घटकाचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. शिकू आनंदी या चॅनेलवरती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. चला तर मग आपण अहवाल या घटकाचा स्वाध्याय अभ्यासूया. स्वाध्यायामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची समारंभाची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कार्यक्रम समारंभ कशा प्रकारे पार पडला याच्या नोंदी यामध्ये केलेल्या असतात. या नोंदींमध्ये कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा समावेश असतो. आवश्यक त्या सर्व नोंदी यामध्ये करण्यात येतात. कोणत्याही संस्थेसाठी अहवाल लेखन अधिकृत दस्तऐवज असतो. भविष्यकालीन वाटचालीसाठी संस्थेला हा अहवाल उपयुक्त ठरत असतो. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय यानुसार अहवालाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. उदाहरणार्थ चौकशी अहवाल, तपासणी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल, वार्षिक अहवाल इत्यादी. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. विश्वसनीयता हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अहवाल निपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा आहे. आपल्याला प्रश्न 2 जो आहे तर तो विचारलेला आहे, अहवालाची आवश्यकता लिहा. याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. अहवाल लेखन हा कोणत्याही संस्थेचा महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज असतो. संस्थेच्या वाटचालीचा तो वास्तवदर्शी आरसा असतो. सर्व प्रकारच्या लहान सहान नोंदी यामध्ये केलेल्या असतात. संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये हा अहवाल मार्गदर्शक ठरत असतो. संस्थेची सद्यस्थिती, कार्यक्रम, समारंभ यांच्या नोंदी विश्वसनीय असतात. यातील माहितीचा उपयोग करून भविष्यातील ध्येय धोरणे ठरवता येतात. संस्थेची पुढील वाटचाल काय असावी हे ठरविण्यात अहवाल उपयुक्त ठरतो. संस्थेचा विकास, परंपरा यांची माहिती मिळते. विविध संस्था, लघुउद्योग, मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्वच ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अहवाल महत्त्वाचा ठरतो. सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. अहवालातील माहिती निपक्षपाती व वास्तवतेवर आधारित असल्यामुळे भविष्यातील नियोजनासाठी त्याचा उपयोग होतो. यासाठी अहवाल जतन करून ठेवणे संस्थेसाठी उपयुक्त असते. आपल्याला प्रश्न 3 विचारलेला आहे, वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे विधान स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमाची अथवा समारंभाची अधिकृत व विश्वसनीय नोंद म्हणजे अहवाल होय. अहवालाचा प्रकार, विषय कोणताही असला तरी निपक्षपाती लेखन हे या अहवालांचे सामायिक वैशिष्ट्य असते. कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, समारोप यांच्या अचूक नोंदी यामध्ये केलेल्या असतात. वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन असते. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार यांना अहवालात स्थान नसते. आपल्या मर्जीनुसार अहवाल लिहिणाऱ्याला लेखन करता येत नाही. स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. विशिष्ट समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये जे पाहिले, अनुभवले, ऐकले याचेच खरेखुरे वर्णन अहवालात येणे आवश्यक असते. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. प्रश्न 4 आहे, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. अ मुद्दा आहे, वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. यामध्ये आपल्याला या प्रकारे लेखन करता येईल. कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची समारंभाची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब अहवालात पाहायला मिळते. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, सांख्यिकी माहिती, समारोप अशा आवश्यक त्या सर्व नोंदी यामध्ये करण्यात येतात.
या नोंदी वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक असते. अहवालातील वाक्यरचना साधी, सोपी, स्पष्ट, सहजार्थबोध होणारी असावी. स्वतःची मते, विचार अहवाल लेखकाला अहवालात मांडता येत नाही. विशिष्ट समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये जे पाहिले, अनुभवले, ऐकले याचेच खरेखुरे वर्णन अहवालात येणे आवश्यक असते. असा अहवाल भविष्यकालीन नियोजनासाठी उपयोगात येतो. आ शब्दमर्यादा. कार्यक्रमाची सविस्तर मांडणी अहवालात करायची असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालाच्या विषयावर, स्वरूपावर शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रीडाविषयक, साहित्यिक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. एखाद्या समस्येच्या किंवा उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. या प्रकारच्या अहवालांमध्ये भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. ही मुद्दा आहे निपक्षपातीपणा. अहवालाचा प्रकार, विषय कोणताही असला तरी निपक्षपाती लेखन हे अहवालांचे सामायिक वैशिष्ट्य असते. अहवाल लेखक कुठल्याही एका विचारांचा अवलंब करीत नाही. कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, समारोप यांच्या अचूक नोंदी यामध्ये केलेल्या असतात. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार यांना अहवालात स्थान नसते. आपल्या मर्जीनुसार अहवाल लिहिणाऱ्याला लेखन करता येत नाही. स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. विशिष्ट समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये जे पाहिले, अनुभवले, ऐकले याचेच खरेखुरे वर्णन अहवालात येणे आवश्यक असते. वास्तवदृष्टी लेखनाला अहवालात महत्त्वाचे स्थान आहे. अशा प्रकारे आपण या तिन्ही मुद्द्यांचं सविस्तर स्पष्टीकरण जे आहे तर ते दिलेलं आहे. आता प्रश्न 5वा आहे, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 2 बाबी सोदाहरण स्पष्ट करा. आपल्याला अहवाल लेखन या घटकामध्ये शेवटी अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या अनेक बाबी सांगितलेल्या आहेत. त्यातले कोणतेही 2 मुद्दे घेऊन आपण इथं लेखन करू शकतो. परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला कोणतेही 2 मुद्दे दिले जाऊ शकतात किंवा 3 मुद्दे दिले जाऊ शकतात, 4 दिले जाऊ शकतात. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. अहवाल लेखकाचे विषय ज्ञान. अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी. ज्या विषयावर अहवाल लिहायचा आहे त्या विषयाचे चांगले ज्ञान असल्यास सविस्तर व वस्तुनिष्ठपणे अहवालाची मांडणी करता येते. अहवाल लिहिणे हे एक आव्हानात्मक काम आहे. अभ्यासपूर्ण रीतीने लिहिलेले अहवाल इतरांना मार्गदर्शक ठरतात. उदाहरणार्थ महामार्ग बांधणीसाठी रस्त्याच्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करणारी व्यक्ती या क्षेत्रातील जाणकार असल्यास निर्दोष अहवाल तयार होईल. तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती नवीन शैक्षणिक धोरणाचा अहवाल बनवू शकेल. संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती भारतीय सुरक्षा यंत्रणांचा अहवाल चांगल्या प्रकारे तयार करू शकेल. बँकिंग तज्ज्ञ बँकेचा अहवाल तयार करतील. थोडक्यात अहवाल लेखकाचे विषय ज्ञान अहवाल लेखनात महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा आपण इथं घेतलेला आहे, सहज सोपी लेखन शैली. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद, सांख्यिकी माहिती, समारोप अशा आवश्यक त्या सर्व नोंदी अहवालात करण्यात येतात. या नोंदी वस्तुनिष्ठपणे करणे आवश्यक असते. लेखनात अतिशयोक्ती, नाट्यमयता, अलंकारिकता, अतिरंजितपणा असू नये. अहवालातील वाक्यरचना साधी, सोपी, स्पष्ट, सहज अर्थबोध होणारी, स्वाभाविक असावी. भाषाशैली विषयाला अनुसरून असल्यास तो अहवाल वाचनीय बनतो. उदाहरणार्थ चौकशी अहवालाची भाषाशैली, वार्षिक अहवालाची भाषाशैली ही त्या अहवालाच्या प्रकारानुसार असायला हवी. सर्व प्रकारचे मुद्दे मोजक्या शब्दात अर्थपूर्ण रीतीने मांडणे अभिप्रेत असते. अशा प्रकारे आपण या 2 मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता प्रश्न 6वा आपल्याला उपयोजनात्मक लेखनासाठी दिलेला आहे की तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन. आता आपण इथे कल्पना करायची आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो नमुना दिलेला आहे अहवाल लेखनाचा त्याच्या आधारे आपण स्वतः त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम पाहतो तर कार्यक्रमाचं स्वरूप पाहतो त्यावरून हे अहवाल लेखन करणं अपेक्षित आहे. पहा, इथे श्री यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर वार्षिक स्नेहसंमेलन अहवाल सन 2022-23
तयार केलेला आहे. आता या प्रकारे यामध्ये लेखन करता येईल. शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र जाधव यांनी भूषवले होते. शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर श्री राजन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, विश्वस्त, सभासद व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. अतिशय सुरेल असे स्वागत गीत इयत्ता 11वी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्राध्यापिका सौ सुरेखा शिंदे यांनी केले. या प्रास्ताविकातून त्यांनी कार्यक्रमाचे स्वरूप, वार्षिक स्नेहसंमेलनाची आतापर्यंतची परंपरा यांचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री उल्हास माळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. सर्वांच्या सत्कारानंतर प्राचार्य श्री उल्हास माळी यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा सन 2022-23 वार्षिक अहवालाचे वाचन केले. महाविद्यालयाचे वर्षभरातील विविध वर्गांचे निकाल, तेथील गुणवंत विद्यार्थी, कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका, भारतातील विविध प्रांतातील वेशभूषेचे दर्शन घडविणारा खास फॅशन शो, सोलो रेकॉर्डन्स, ग्रुप रेकॉर्डन्स, वैयक्तिक गीतगायन, मुकनाट्य असे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सादर केले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरलेल्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजन पाटील यांनी आपल्या मनोगतात श्री यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय राबवित असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संस्थेने निर्माण केलेल्या स्नेहपूर्ण नात्याबद्दल गौरवोद्गार काढले. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षण संस्था व शाळांची महत्वाची भूमिका असते. केवळ माहितीवर आधारलेले शिक्षण न देता संस्कारशील शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक, पालक यांनी पार पाडणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी पालक, शिक्षक, शाळा करीत असलेल्या कामाची सदैव जाणीव ठेवण्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थी गुणगौरव सोहळाही पार पडला. यामध्ये इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत 90% व त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच वक्तृत्व, निबंध, वादविवाद, हस्ताक्षर, विज्ञान प्रतिकृती स्पर्धा, काव्यवाचन, रांगोळी, क्रीडा स्पर्धा या उपक्रमांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांना आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खास अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी नेहमीच उत्साही राहून अधिक जोमाने, जिद्दीने प्रयत्न केल्यास यश मिळते. स्वतःच्या ध्येयावर मनापासून प्रेम केल्यास ध्येयाचा मार्ग नक्की पूर्ण करता येतो. यासाठी शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले. संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार श्रेयस आंब्रे व कुमारी सोनाली चव्हाण यांनी केले. तर सर्वांचे आभार प्राध्यापिका वैजयंता निंबाळकर यांनी मानले. सुमारे 4 तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता रात्री 9:30 झाली. प्राध्यापक अविनाश घाटके, स्नेहसंमेलन कार्यक्रम समिती प्रमुख, दिनांक, सचिव आणि अध्यक्ष यांची सही शेवटी, अशा पद्धतीनं या अहवालाचे लेखन आपण केलेलं आहे. आता आपल्याला दुसरी कृती जी दिलेली आहे ती म्हणजे आ तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम. आता याचंही आपण अहवाल लेखन इथे केलेलं आहे. या अहवाल लेखनाचा नमुना आपण अभ्यासूया. पहा, श्री आदर्श कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी, वृक्षारोपण कार्यक्रम अहवाल, दिनांक 5 जून 2023. सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 9:30 वाजता कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या क्रीडांगणाला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सर्जराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ श्री विश्वास जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिक
व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या बागेतील फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती यांची पाहणी सर्व मान्यवरांनी केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ मंदाकिनी वळीवी यांनी दरवर्षी केल्या जाणाऱ्या वृक्षारोपणाची व त्यानंतर या वृक्षांच्या वाढीसाठी देखभालीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांनी महाविद्यालयाने निर्माण केलेल्या बागेचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बागेतील तुळशीच्या रोपांचे पूजन करून रोपांना पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. पर्यावरण समिती विभाग प्रमुख श्री रामदेव कोकाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व सांगून सर्वांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. वृक्षांचे पर्यावरणातील अनन्यसाधारण असलेले महत्व पटवून दिले. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दयानंद साखवेकर यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल व गुलाबाचे रोप देऊन स्वागत केले. विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी नैना कुंभार हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ श्री विश्वास जाधव यांनी आपल्या मनोगतात जागतिक पर्यावरणाला कोणत्या कारणांमुळे धोका निर्माण झाला आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच पर्यावरणात झाडे कोणती भूमिका पार पाडतात, जंगले नष्ट होण्याचे परिणाम सोदाहरण पटवून दिले. झाडांच्या बहुमूल्य गुणांमुळे त्यांना देवता मानले जाते. औषधी वनस्पती माणसासाठी वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी विविध वनस्पतींची उदाहरणे दिली. त्यांचे विचार उपस्थितांना भारावून टाकणारे व विचार करायला भाग पाडणारे होते. यानंतर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी क्रीडांगणाला लागून असलेल्या मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा, पेरू, चिंच या वृक्षांचे रोपण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री सर्जराव देशमुख यांच्या हस्ते वड, पिंपळ यांचे रोपण करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर यांनी गुलाब, मोगरा, जास्वंदी, लिली या फुलझाडांची रोपे लावली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांवर वर्षभर रोपांची देखभाल करण्याची जबाबदारी रोपे दत्तक देऊन सोपविण्यात आली. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त एक रोप महाविद्यालयाला देण्याचे आवाहन प्राचार्य सौ मंदाकिनी वळीवी यांनी केले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार श्रेयस पाटील व कुमारी प्राजक्ता जाधव यांनी केले. तर सर्वांचे आभार प्राध्यापिका सौ रमा बर्वे यांनी मानले. 2 तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता सकाळी 11:30 झाली. प्राध्यापक नामदेव कोकाटे, पर्यावरण समिती प्रमुख, दिनांक, सचिव आणि अध्यक्ष यांची सही अशा पद्धतीनं आपण या अहवालाचं लेखन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, अहवाल या घटकाचा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे.